हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते मार्गदर्शक आणि विकास पुरुष केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी लोकप्रिय आमदार प्रवीण दटकेजी त्याचप्रमाणे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते नानाजी शामकुळे बंटीजी कुकडे किशोरजी वानखेडे प्रकाशजी भोयर विकीजी पटले संदीप पिटकेलवार श्री अभिजीत चौधरी श्री सूर्यवंशी श्री बोरकर श्री तालेवार श्रीमती बॅनर्जी मंचावरील सर्व मान्यवर या ठिकाणी समोर उपस्थित असलेले अनेक मान्यवर उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज ही खरोखर अत्यंत समाधानाची गोष्ट आहे की जयतळ्याच्या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात काही कामांचं लोकार्पण आपण करतोय काही कामांचं भूमिपूजन आपण करतोय मला आठवतं नव्याण्णव साली जेव्हा मी पहिल्यांदा ना निवडून आलो होतो त्यावेळी या भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न मिहांचा होता आणि एक मोठं आंदोलन त्या काळात चालू होतं आमचे विजय राऊत आहेत किशोर भाऊ आहेत प्रकाश भाऊ आहेत सगळे लोक या आंदोलनामध्ये त्यावेळी काम करत होते आणि त्या काळामध्ये जवळपास इथल्या पन्नास हजार घरांवर मिहांची लटकती तलवार होती त्यावेळी विधानसभेमध्ये सातत्याने पाठपुरावा करून विधानसभेची विनंती अर्ज समिती या ठिकाणी आणली आणि त्या समितीच्या माध्यमातून रिपोर्ट तयार करून विधानसभेने त्यावेळेच्या महाराष्ट्र शासनाला सांगितलं की या घरांची आवश्यकता नाही आहे आणि या ठिकाणी ते मिहानमधनं वगळले पाहिजेत आणि मग अगदी तुरळक घरं सोडता त्या काळामध्ये सगळे घरं हे आपण मिहानमधनं बाहेर काढले आणि त्यातनं लोकांच्यावर एक जी लटकणारी तलवार होती ती पूर्णपणे त्या ठिकाणी गेली पण त्यानंतर देखील मोठा प्रश्न अविकसित लेआउटचा होता या ठिकाणी अनेक अडचणी होत्या सातत्याने आपण काम करायचा प्रयत्न करत होतो तेव्हाचं जे सरकार होतं त्या सरकारनी अविकसित लेआउटमध्ये अनधिकृत लेआउटमध्ये महानगरपालिकेने एकही काम करायचं नाही अशा प्रकारचा एक फतवा काढला होता आणि मग त्या काळामध्ये जसा जिथून निधी मिळेल मोठ्या प्रमाणात आपण निधी आणून आणि या भागामध्ये कुठे रस्ते असतील कुठे लाईटचे पोल असतील कुठे पिण्याच्या पाण्याच्या लाईन असतील कुठे सिवेज लाईन असतील अशा प्रकारच्या अनेक कामं या ठिकाणी केले खरं म्हणजे आपण जर या सगळ्या भागांमध्ये झालेली कामं बघितली मी असं म्हणणार नाही शंभर टक्के पण असं नक्की म्हणू शकेल की पंच्याहत्तर टक्के कामं ही वेळोवेळी तुमच्या आशीर्वादानं आपल्या माध्यमातून या ठिकाणी झाली आणि हळूहळू हा भाग विकसित देखील व्हायला लागला मोठ्या प्रमाणात लोकांचे घरं सोडवले आपण त्यांना आरेल दिले आजही काही लोकांचे आरेल बाकी आहेत त्याच्यात दोन प्रकारचे आरेल बाकी आहेत एकतर काही ठिकाणी मालकीचा वाद आहे आपले आमदार मोहन मतेजी देखील या ठिकाणी आले त्यांचे स्वागत करूया मालकीचा काही ठिकाणी वाद आहे आणि काही अगदी छोटा भाग असा आहे की ज्या ठिकाणी अजूनही एअरपोर्टचं रिझर्वेशन आपल्याला दिसत आहे पण कदाचित त्याची आवश्यकता आता पडणार नाही आहे त्यामुळे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की अशाही भागामध्ये कामं तर सगळी करूच पण त्याही लोकांना एल मिळाले पाहिजे याकरता एन आय टीचे चेअरमन आणि महानगरपालिकेचे आयुक्त या दोघांनाही मी सांगतो की आता फार कमी लोक असे राहिलेले आहेत आता तुम्ही स्वतः लक्ष घालून त्यांचेही प्रश्न सोडवा जेणेकरून आर एल शिवाय कोणी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी उभी करावी लागेल पण हे सगळं होत असताना मागच्याही काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे दिले आणि खूप कामं या भागामध्ये आपण केली आमचे किशोर भाऊ सातत्याने पाठपुरावा करायचे इथली सगळी टीम सातत्याने पाठपुरावा करायची आणि त्यातनं काम खूप झाले पण काही लोकांना सवय अशी आहे मी कामं करतो नितीनजी भूमिपूजन देखील करत नाही उद्घाटनही करत नाही मग नंतर माझ्या लक्षात आलं लोक आणून स्वतःचाच बोर्ड लावून राहिले ज्यांनी कामच केले नाही तेही स्वतःचा बोर्ड लावायला लागले मग त्यानंतर जरा मी सांगितलं की आपलं नाव करण्याकरता नाही पण लोकांना किमान माहिती पाहिजे ही सगळी कामं कोणाच्या निधीतनं झाली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी मग आपण बोर्ड लावले आता ही या भागामध्ये जवळपास पन्नास कोटी रुपयाची कामं ही आज आपण सुरू करतो आतल्या सगळ्या लेआउट मधले रस्ते आहेत कुठे गडर लाईन आहे कुठे पाण्याची लाईन आहे जे जे काही कामाचं डेफिसिट आहे मी तर या ठिकाणी किशोर भाऊना सांगितलं की तुम्ही मागाल तेवढा निधी मी द्यायला तयार आहे एकही काम शिल्लक ठेवू नका आता काम जर शिल्लक राहिलं तर जबाबदार मी नाही किशोर भाऊ तुम्ही जबाबदार आहे त्याच्यामुळे पाहिजे तेवढा निधी आता आपण जवळपास दीडशे कोटी रुपयाचा निधी, निधी दिला पन्नास कोटीचा एका प्रभागामध्ये या ठिकाणी निधी दिला आहे आणि हे जे सगळे राहिलेले कामं आहेत मग अगदी एकात्मता पर्यंत इकडे शेवटच्या लेआउट पर्यंत सगळीकडे ही कामं आपण करतो आणि मी नितीनजींचेही आभार मानेन की जसं आपण हा जो आपला जैतळा चौकापासनं रेडिसन पर्यंतचा रस्ता कॉन्क्रीटचा केला तसं माननीय नितीनजींना आमच्या किशोर भाऊंनी जाऊन नुसती विनंती केली नाही तर त्यांच्या मागेच किशोर भाऊ लागले आणि त्यामुळे नितीनजींनी या रस्ता ज्याच्यावर आपण बसलोय यालाही कॉन्क्रीटचा रस्ता करण्याकरता आता आपल्याला निधी दिलाय म्हणजे हे रस्ते वर जाणारे रस्ते आपण परत करतोय मागे जाणारे रस्ते करतोय पुढच्या काळामध्ये जयतळाचा सगळा परिसर आणि खालचे सगळे लेआउट हे परमनंट खड्ड्यामुक्त असतील अशा प्रकारची व्यवस्था ही या ठिकाणी आपल्या माध्यमातून चाललेली आहे खर तर एक गोष्ट निश्चितपणे सांगितली पाहिजे की आज नागपूर सुधार प्रन्यासने ज्या तिन्ही गोष्टी हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या सामान्य माणसाच्या हिताच्या आहेत आपल्या सरकारने सरकार आपल्या सरकार दारी योजना चालू केली आमचं मत आहे लोकांनी कार्यालयाचे हेलपाटे घालायचे नाही कार्यालयाने लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्याकरता या डिजिटल सिस्टीम तयार केल्या आहेत घर बसल्या व्यक्ती ऍप्लिकेशन करू शकतो आणि एका निश्चित वेळेमध्ये त्याला त्या संदर्भातला लाभ देखील मिळू शकतो जेणेकरून मग चक्रा मारणं असेल मग एकेका टेबलवर अडकवणं असेल या सगळ्या गोष्टीतनं या माध्यमातनं लोकांना निश्चितपणे एक सुटका मिळणार आहे आणि म्हणून त्यांचं देखील मी अभिनंदन करतो विशेषतः आज अमृत योजनेच्या माध्यमातनं मागच्या काळामध्ये माननीय नितीनजींनी आणि मी या नागपूर शहराला अमृत योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याच्या टाक्या दिल्या या ठिकाणी पाईपलाईन दिली आज त्यातली एक टाकी आपली पूर्ण झाली आहे अजून दोन टाक्या होणार आहेत शेवटी हा सगळा वाढता भाग आहे इथे जर टाक्या झाल्या नाही तर लोकांना पाणी देखील मिळणार नाही आणि पाणी मिळालं तर त्याचं प्रेशर देखील राहणार नाही आता ही टाकी झाल्यानंतर अधिक प्रेशरनं पाणी येईल आणि अजून दोन टाक्या झाल्यानंतर हा सगळा जो आपला भाग आहे या भागामध्ये कुठेही पाण्याच्या प्रेशरची समस्या ही या ठिकाणी राहणार नाही आणि म्हणून हा देखील एक अत्यंत महत्वाचा उपक्रम घेतलाय विशेषतः जयतायाचा जो घाट आहे हा घाट पर्यावरण पूरक करण्याकरता ते काम देखील आपण आतामध्ये घेतलाय शेवटी प्रत्येक व्यक्तीला कधी कदी ना कधी घाटावर जावं लागतं किमान त्याला नेणारे जे लोक आहेत जो गेला त्याच्या तर आत्म्याला शांती मिळावी असं आपल्याला वाटतं पण गेलेले जे लोक आहेत त्यांना तरी प्रदूषणाचा घाणीचा सामना करावा लागू नये म्हणून या ठिकाणी अतिशय चांगला पर्यावरणपूरक अशा प्रकारे घाट हा आपण तयार करतो की ज्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात एक अतिशय चांगली व्यवस्था त्या ठिकाणी तयार होणार आहे मी अभिजित चौधरींना सांगू इच्छितो की नुसत्या व्यवस्था करू नका तिथे स्वच्छता चांगली असली पाहिजे कुठल्याही घाटावर गेल्यानंतर आपण घाटावर गेलो असं वाटलं नाही पाहिजे लोकांना त्या ठिकाणी गेल्यानंतर शांती लाभली पाहिजे त्यामुळे याच्यात काही बदल करायचे असेल तर बदल करा अजून पैसे लागले तर पैसे घ्या पण चांगला घाट एक मॉडेल अशा प्रकारचा जयतायाचा घाट हा या ठिकाणी झाला पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतो खरं म्हणजे मागच्या काळात तर आपण नागपूर शहराकरता मोठ्या प्रमाणात निधी दिलाच पण आता आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या ठिकाणी नागपूर शहरातनं किंवा मा महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि आपल्या शहराच्या विकासाकरता जवळपास आपल्या शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासाकरता आठ हजार कोटी रुपये आपण या बजेटमध्ये वेगवेगळ्या कामांकरता दिली आहेत मग त्या ठिकाणी आपल्या मेडिकल कॉलेज करता असेल मेट्रो करता असेल त्या ठिकाणी शक्तीपीठ मार्गा करता असेल त्या ठिकाणी मिहान करता असेल आपल्या इथे एक लॉजिस्टिक हब तयार करण्याकरता असेल आपल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाकरता असेल ला आता आपण विद्यापीठाचा दर्जा देतोय त्याच्याकरता असेल वेगवेगळ्या माध्यमातनं खूप मोठ्या प्रमाणात आपण निधी दिला अगदी मेयो मेडिकल सोबत आपलं जे क्रीडा संकुल आहे हे क्रीडा संकुलही मानकापूरचं हे देशातलं सर्वोत्तम संकुल झालं पाहिजे म्हणून शंभर कोटी रुपये हे त्या संकुलाला देखील आपण दिले आणि त्याचसोबत माननीय नितीनजींनी आम्हाला निर्देश दिले होते की जसं मागच्या काळामध्ये नागपूरमध्ये साठ आपण वेगवेगळे छोटे स्टेडियम तयार केले तसं नितीनजीने सांगितलं होतं की शंभर कोटी रुपये हे आता पुन्हा नव्याने आपण स्टेडियम करता द्या त्याचा प्रस्ताव एन आय टीने दिलेला आहे लवकरच त्या प्रस्तावाला देखील आम्ही मान्यता देऊ आणि त्यातनं अजून नवीन पन्नास साठ स्टेडियम हे नागपूरच्या वेगवेगळ्या भागामध्ये आपण करू जेणेकरून नागपूर मधले आपले जे सगळे खेळाडू आहेत या खेळाडूंना निश्चितपणे त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे खेळता येईल सांस्कृतिक भवनाला सव्वीस कोटी रुपये दिले नागपूरच्या टाउन हॉलला सव्वाशे कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले जुना भंडारा रोड ऍक्विशन करता दोनशे सदतीस कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिल्या खरं म्हणजे सगळं मी वाचून दाखवत नाही पण मला सांगितलं पाहिजे आणि पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या जमिनीवर माननीय नितीनजींची संकल्पना होती आणि त्या संकल्पनेतून आपण अॅग्रो कन्व्हेन्शन सेंटर त्या ठिकाणी तयार करतोय आणि दोनशे तीस कोटी रुपये त्याच्याकरता आपण दिले आहेत सगळ्या शेतकऱ्यांना लागणारं सगळं तंत्रज्ञान हे त्या ठिकाणी एक्झिबिशनच्या माध्यमातनं ट्रेनिंगच्या माध्यमातनं त्यांना उपलब्ध राहिलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे एवढंच नाही तर शिवचरित्रावर आधारित उद्यान आपण या ठिकाणी करतोय त्याचप्रमाणे मला असं वाटतं की अनेक गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही पण गोरेवाडा प्राणी संग्रहालय असेल किंवा वारकरी भवन असेल अशा अनेक गोष्टी आहेत सांगण्याचा उद्देश असा आहे की जेव्हा जेव्हा तुमचा आशीर्वाद मिळतो आणि जेव्हा जेव्हा पद मिळतं त्या त्यावेळी नागपूर आणि विदर्भाच्या विकासाचा ध्यास घेऊन या ठिकाणी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातून जास्तीत जास्त निधी आपल्या शहराकरता आपल्या जिल्ह्याकरता आणि विदर्भाकरता आणण्याचं काम हे निश्चितपणे आपण त्या ठिकाणी करत असतो आणि म्हणून मी आज या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की या सगळ्या भागामध्ये ही सगळी कामं तर आपण करतोच आहोत पण त्याचसोबत आपल्या या सगळ्या भागामध्ये रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे याकरता लॉजिस्टिक हब सारखी योजना ही आपण या ठिकाणी आणलेली आहे पुढच्या काळामध्ये समृद्धी महामार्गामुळे नागपूर हे देशाचं लॉजिस्टिक कॅपिटल होणार आहे आणि लाखो जॉब्स हे लॉजिस्टिकच्या क्षेत्रात तयार होणार आहे आपल्याला माहिती आहे की जगातल्या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जास्त जॉब्स हे मोठ्या प्रमाणात सप्लाय चेन म्हणणं तयार होतात आणि जिथे चांगली सप्लाय चेन असते तिथेच उद्योग जातात आणि ती सप्लाय चेन ही लॉजिस्टिकच्या माध्यमातून तयार होते एक हजार एकरवर हा लॉजिस्टिक पार्क आपण तयार करतो की ज्यातनं पुढच्या काळामध्ये नागपूरच्या तरुणाईच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळणार आहे आणि मला विश्वास आहे की माननीय नितीनजींचं मार्गदर्शन आणि आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद यातनं नागपूरला एक वेगळं अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळेल आपल्यापैकी अनेकांनी बघितलं जी ट्वेंटीच्या काळामध्ये एक बदललेलं नागपूर आपल्याला पाहायला मिळालं जे लोक आज नागपूरला येतात ते असं सांगतात की नागपूर हे आंतरराष्ट्रीय शहरासारखं वाटतं आणि आज मी आपल्याला दाव्यानं सांगतो की येत्या दोन वर्षामध्ये नागपूर हे महाराष्ट्रातलं पहिलं असं शहर होईल की ज्या ठिकाणचे शंभर टक्के प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे झाले आहेत शंभर टक्के प्रमुख रस्ते सगळे प्रमुख रस्ते कॉन्क्रीटचे केवळ ज्या ठिकाणी टेक्निकल अडचणी आहेत की खाली मोठ्या प्रमाणात युटिलिटी आहेस ज्या युटिलिटीचं काम पडतं अशा प्रकारचे रस्ते सोडता सगळ्या रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाकरता याही वर्षी आपण तीनशे कोटी रुपये दिले आहेत जवळपास हजार कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी सुरू करतो की जेणेकरून लोकांना अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी राहता आलं पाहिजे मी पुन्हा एकदा जयतळ्याच्या संपूर्ण जनतेचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही लोकांनी पाच पाच वेळा मला निवडून दिलं आणि तुमच्यामुळेच वेगवेगळ्या पदावर जाण्याची संधी मला या ठिकाणी प्राप्त झाली आणि म्हणून निश्चितपणे तुमचे ऋण तर आहेच पण त्या ऋणातच मला राहायचं आहे त्या ऋणाचं मला मला असं वाटतं की ऋणातनं बाहेर यायचं नाही आहे त्यामुळे तुमचा प्रेम नितीनजींवर माझ्यावर आणि मंचावर बसलेल्या सगळ्यांवर अशाच प्रकारे तुमचं प्रेम हे कायम राहावं अशा प्रकारची विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद <laughs> एक गोष्ट माझ्या सांगण्यात राहिली मागच्या काळामध्ये मी मुख्यमंत्री असताना एकात्मता नगर आणि रमाबाई आंबेडकर नगर इथल्या नागरिकांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचं काम आपण सुरू केलं होतं दुर्दैवाने त्या ठिकाणी झुडपी जंगलाचं आरक्षण आलं ते आरक्षण हटवण्याकरता आपण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलो सुप्रीम कोर्टाने कोर्ट कमिशनर अपॉइंट केला कोर्ट कमिशनरला आपण पटवून देण्यात यशस्वी ठरलो की हे काही जंगल नाही आहे इथे लोक बसलेले आहेत आणि संपूर्ण विदर्भातल्या अशा प्रकारच्या सगळ्या झुडपी जंगलाचा एक कोर्ट कमिशनरचा रिपोर्ट आता सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झालेला आहे कोर्टानेच नेमलेल्या कमिशननी त्या रिपोर्टमध्ये आता या जागा झुडपी जंगलातनं वगळण्यात याव्या आणि या रेव्हेन्यू रँड म्हणून ट्रीट कराव्या असा रिपोर्ट दिलाय त्यामुळे लवकरच सुप्रीम कोर्टात जेव्हा तारीख लागेल त्यावेळी हा रिपोर्ट अॅक्सेप्ट होईल आणि त्यानंतर रमाबाई आंबेडकर नगर आणि एकात्मता नगर इथल्या नागरिकांना त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देखील मिळतील हे देखील सांगताना मला अतिशय आनंद वाटतो